आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत. त्याचे नाव आहे हत्ती आणि चिमणी. एक मोठं एक जंगल होत. मग ती चिमणी राहत होती ती तिच्या आंब्यासोबत. आणि तेवढ्या ते मोठा हत्ती आला. त्याने जोरात झाड हलवलं. घाबरले. बघितलं तर हत्ती झाड हलवतोय. मग तिने म्हणलं, हत्ती दादा, हत्ती दादा, नको हलू माझं झाड. इथे माझे घरटे पिल्ले, माझं अंडा पण आहे. मग तो म्हणला, मला काय समजत नाहीये, मी हलवणार. मग तो जोरात हलवायला लागला. तिचे अंडे पण फुटले आणि तिचं घरट पण पडलं. ती जोरा तिला राग आला आणि ती रडली. आवाज आला सुद्धा पक्षीला की चिमणीच रडते, कोणतरी नाही रडत. मग तो लगेच खाली आला आणि म्हणलं, काय झालं काय झालं. त्या हत्तीने माझं घरट फोडलं. मग तो म्हणला, एक आपण हत्तीला थोडं शिकूया, माझी एक फ्रेंड आहे मधुमाशी. मग तो लगेच ते दोघ गेले आणि लांब उडत गेले. तिला सगळं सांगितलं सुधार पक्षीने त्या मधुमाशीला. हा चला आपण बेडूकड जाऊया, तू माझा फ्रेंड आहे बेडू. मग ते तिघ पण गेले आणि बेडूकला सांगितलं सगळं की एक चिमणी होती, तिचं घरट हलवलं. मधुमाशी गेली उडत, सुधा पक्षी गेला उडत आणि चिमणी उडत गेली. बेडूक डराव डराव करत खालून गेला रस्त्यावरून. चौघांनी पण पाहिलं, हत्ती येतोय तिकडून. मग हत्तीचे सुधा पक्षीने डोळे फुलले आणि तेलवा बे सगळ्यांनी आवाज दिला. बेडूकनी आवाज दिला, डराव डराव. त्याला वाटलं त्याच्यातच पाणी असणार तलामध्ये. मग तो लवकर गेला हलू हलू चालत आणि त्या खड्ड्यातच पडला. त्याला येतच नव्हतं बाहेर येता. त्या चौघांनी मिळून हत्तीचा बदला घेतला आणि ते चौघ फ्रेंड झाले. गोष्ट माझी गोष्ट तुम्हाला आवडली का? जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.